प्रेमसंबंधात अडथळा होत असल्याच्या कारणातून पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नी आणि प्रियकराला दोन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली तर त्यांच्या साथीदाराला सहा महिन्यांची साधी कैद न्यायालयानं सुनावली ही घटना दोन नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीमध्ये घडली होती कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहतीमध्ये तानाजी पाटील राहत होते त्यांची पत्नी शोभा हिचे करवीर तालुक्यातील खाटांगळी इथल्या राजेंद्र विटेकर यांच्याशी अनैतिक संबंध होते त्यातून शोभा आणि पती तानाजी पाटील यांच्यात वारंवार खटके उडत होते आपल्या प्रेमसंबंधात पतीचा अडथळा होत असल्याच्या कारणातून शोभा पाटीलनं प्रियकर राजेंद्र विटेकर आणि त्याचा पन्हाळा तालुक्यातील नावली इथला मित्र विनायक उर्फ बापू जाधव यांच्याशी संगनमत केलं आणि पती तानाजी पाटील याचा खून करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी दो दोन नोव्हेंबर दोन हजार तेराच्या मध्यरात्री राजेंद्र विटेकर आणि विनायक जाधव हे दोघे पाटील यांच्या घरी आले येताना त्यांनी पत्र्याची मोठी पेटी आणि दोरी आणली होती त्यानंतर या दोघांनी झोपेत असलेल्या तानाजी पाटील यांना तोंड दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तानाजी पाटील यांनी आरडाओरडा केल्यानं ते दोघे पळून गेले होते याबाबतची फिर्याद तानाजी पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी शोभा पाटील राजेंद्र विटेकर आणि विनायक जाधव या तिघांना अटक केली होती या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन व्ही नावकर यांच्या न्यायालयात पूर्ण झाली सरकारी पक्षातर्फे एकोणीस साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादी तानाजी पाटील त्यांचा मुलगा तसंच संशयित आरोपींनी पत्र्याची पेटी आणि दोरी ज्या ठिकाणी खरेदी केली ते दुकानदार यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या या साक्षी आणि सरकारी वकील मंजुषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं शोभा पाटील आणि तिचा प्रियकर राजेंद्र विटेकर या दोघांना दोन वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसंच विटेकरचा साथीदार विनायक उर्फ बापू जाधवला सहा महिन्यांची साधी कैद सुनावली